वेग आलेला आहे. आता ही सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे काँग्रेस शिवसेनेला थेट पाठिंबा देणार नाही आहे, तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देणार आहे. एक वेगळं सूत्र राज्यामध्ये या तीन पक्षांमध्ये पाहायला मिळते आपल्याला. बघतोय मंत्रिपदाची 11-11 फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, तर काँग्रेस मंत्र्यांच्या नावावर सुद्धा उद्या शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळते. काँग्रेसच्या रणनीतीचा तपशील जो आहे तो न्यूज 18 लोकमतवर आलेला आहे. तर उद्या काँग्रेस गटनेतेपदाची सुद्धा निवड होणार असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधली चर्चा जी आहे ती अंतिम टप्प्यात आली आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, काय सांगशील या घडामोडींबद्दल? संदीप, आपण बघितले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या दिल्लीमधल्या बैठका ज्या आहेत त्या संपल्यानंतर ते सर्व नेते मंडळी मुंबईत येणार आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत हे देखील आज रात्री मुंबईत दाखल होणार आहेत. एअरपोर्टवरून ते थेट मातोश्रीवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि दिल्लीमध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, ज्या काही बैठका झालेल्या आहेत, त्याचा संपूर्ण अहवाल जो आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे देणार आहेत. ज्या काही बैठका आतापर्यंत झाल्या त्यांचा तात्काळ रिपोर्ट जो आहे तो देखील संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलेला आहे. मात्र एक सविस्तर जो अहवाल आहे तो उद्धव ठाकरे यांच्याकडे आज रात्री दिला जाईल आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या मातोश्रीवरती शिवसेनेच्या सर्व आमदारांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्वाची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये नेमकी शिवसेनेची काय रणनीती असणार आहे, राजकीय शिवसेना नेमकं काय करणार आहे याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे आणि त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या बैठका, यांच्या सर्वांच्या जे पक्ष आहेत त्यांच्या प्रमुखांसोबत बैठक झाल्यानंतर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या नेमकं खूप महत्वाचा दिवस असणार, एक प्रकारे पॉलिटिकल जजमेंट डे आहे उद्या महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्राचं सरकार कोणाचं असणार आहे त्याचा निर्णय उद्या निकालात निघेल. अगदी उद्या या सगळ्यामध्ये आपण